नमस्कार मित्रांनो, कोथिंबीराची लागवड ही भारतात सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. कोथिंबीर हे रोजच्या जीवनात वापरणारी एक महत्त्वपूर्ण वस्तू आहे. तर या लागवडीसाठी जमीन कशी लागते? तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन लागते. तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीतसुद्धा याची लागवड आपण करू शकतो. तर या पिकाला हवामान, कोथिंबीरीची लागवड ही कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो कोथिंबीर हे पावसावर अवलंबून असते. कोथिंबीराची लागवड केल्यानंतर कोथिंबीराच्या बारीक कोंबावर जोरात किंवा जास्त पाऊस पडल्यावर कोथिंबीराचे कोंब खराब होतात. तसेच कोथिंबीर 25 ते 30 दिवस झाले व जास्त प्रमाणात पाऊस झाला तर कोथिंबीरीचे पीक खराब होते. कोथिंबीराची ज्या जमिनीमध्ये लागवड केलेली असेल ज्या जमिनीमध्ये पाण्याची निचरा होणारी जमीन असावी, खराब झालेली नसावी, तरी आपण सर्वांनी जमिनीची लागवड करायची असल्यास जमिनीची लागवड ही मे, जून, जुलै, सप्टेंबर या 3 महिन्यात करावी. जेणेकरून या हिच्यामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच महाराष्ट्रात भागात जास्त पाऊस पडतो त्या भागात कोथिंबीराची लागवड जास्त होते. तर कोथिंबीराच्या पिकासाठी कोणत्या प्रकारच्या जाती वापरल्या जातात हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर वैशाली, V1, V2, K1, D12, T14 या पिकांचे जास्त प्रमाणात उत्पादन मिळते, त्यामुळे या जातीची लागवड आपण करावी.